उदगीर तालुक्यातील सरकार धड़नाकर यांनी 500 लोकांना दिले कमी दरात गॅस कनेक्शन। उदगीर तालुक्यातील धड़कना येथील धड़ाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय मन मिळाऊ लोकांच्या मदतीला सुखा दुखात धावून जाणारे कार्यकर्ते राजेश कुबनार धड़नाकर यांनी एक समाजाला आवश्यक गरज भासणाऱ्या गॅसचे कनेक्शन कमी दरात देण्याचे काम करीत आहेत। त्यांनी आतापर्यंत जवळपास 500 लोकांना कमी दरात गॅसचे कनेक्शन दिले आहेत। लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी सामान्य लोकांपर्यंत जाऊन गॅस कनेक्शन देण्याचे काम केलं। कमी दरात गॅस कनेक्शन दिल्याने धड़कना परिसरात राजे गुमनर यांची लोकप्रियता वाढली आहे। नमस्कार, मी राज्य सरकार धड़कनाकर, मी एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे। मी गेल्या 5-6 महिन्यांपासून अत्यंत कमी दरामध्ये घरपोच गॅस सिलेंडर वाटपाचा कार्यक्रम केला आहे। तरी आमचे दैवत माननीय राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाध्यक्ष चंदन भैयाजी नारगाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या छायेखाली गावोगाव जाऊन गॅस वाटपाचा कार्यक्रम मी गरीब कुटुंबापर्यंत नेण्याचं काम मी अत्यंत मनापासून केलं आहे। तरी लॉकडाऊनच्या काळामध्ये काही लोकांचं काम बाकी आहे, त्यांचंही काम पूर्ण होईल असं मी आश्वासन देतो। माननीय राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब, माननीय जिल्हाध्यक्ष चंदन भैयाजी नारळकर यांची मदत मला लागणार आहे। यांच्या मदतीने मी काही शिल्लक लोकांचं काम राहिलं आहे त्यांचंही काम मी पूर्ण करणार आहे। तरी आतापर्यंत 500 ते 600 गॅस सिलेंडर मी कमी दरामध्ये दिला आहे। तरी काही लोकांचं काम बाकी आहे, तेही पूर्ण होईल असं मी आश्वासन देतो। आणि माझ्यासोबत उदगीर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचंही मला मार्गदर्शन लाभलं आहे। तरी त्यांच्या मदतीनं अत्यंत काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्याही पुढे अत्यंत मनापासून काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। त्याचप्रमाणे येणाऱ्या भावी काळामध्ये राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते अत्यंत जोमाने काम करणार आहेत। माननीय राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब, माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रभाईजी नागराळकर साहेब यांचंही मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे, यांचीही मदत आम्हाला लागणार आहे। म्हणून काही दिवसामध्ये राहिलेल्या लोकांचं काम पूर्ण होणार आहे। तरी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की त्यांचं काम मी पूर्ण करणार आहे। तरी काही काळजी करण्याचे कारण नाही आणि काळजी करू नये, मी काम मनापासून पूर्ण करेन असे मी आश्वासन देतो।